सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान नराचा नारायण म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीदेव जैत्रीचा उत्सव उद्या 6 जूनपासून या ठिकाणी सुरुवात होतो आहे. 11 दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्त मंदिर परिसरात या ठिकाणी चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे किंवा त्याची जी तयारी आहे ती जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे. आपण माझ्यामागे बघू शकतात मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मंदिर परिसरात विविध खाद्यपदार्थांची किंवा इतर वस्तूंची दुकानंही थाटण्यात आलेली आहेत. जवळजवळ 11 दिवस हा उत्सव या ठिकाणी चालतो आणि यासाठी जे नियोजन आहे ते स्थानिक देवस्थान कमिटी असेल, या ठिकाणचे ग्रामस्थ असतील किंवा गावकर मंडळी असतील यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे आणि भाविकांना श्रीदेव जयतीराचं योग्य पद्धतीने दर्शन व्हावं यासाठीसुद्धा या ठिकाणी रांगेत दर्शन घेण्यासाठीसुद्धा या ठिकाणी नियोजन हे करण्यात आलेलं आहे. उद्यापासून जयतीर उत्सव या ठिकाणी सुरू होतो आहे आणि यानिमित्त या ठिकाणी स्थानिक गावकर मंडळी असतील किंवा स्थानिक देवस्थान कमिटी असेल व ग्रामस्थ यांच्यामार्फत या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत या ठिकाणचे गावकर मंडळी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. जयतीर उत्सव सुरुवात होतो आहे, एक मोठा उत्सव आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असतो, हजारो लाखो भाविक या उत्सवाला उपस्थिती दर्शवतात. तर काय सांगाल, कशाप्रकारे या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे? ह्या ठिकाणी तयारी म्हणजे दरवर्षी जसा उत्सव असतो त्या पद्धतीत पूर्णपणे तयारी झालेली आहे. संध्याकाळी 3 वाजता देवाची सजावट, देवळाची सजावट, फुलांची सजावट करण्यात येतील. त्या पण रीतिरिवाजापण मी मानकरी सर्व येऊन पूर्ण तयारी केली, त्या पण दुकानदार इथले स्थानिक लोक या तयारीत पूर्णपणे तयारी झालेली आहे. जयतीर आज रात्रीच हा उत्सव खऱ्या अर्थाने सुरू होतो, तर कशाप्रकारे रात्रीपासून या उत्सवाची सुरुवात होते आणि पूर्ण उद्या पूर्ण दिवस हा कसा चालतो काय सांगाल? आत्ता आमच्या मूळ पद्धतीप्रमाणे दुपारी देव आणल्याच्यानंतर ते देव सजवणार, साड्या वगैरे नेसवणार, त्या पण जे रुपडं असतं जयतीराचं त्याच्यावर सांदी चोंद्याचे तुरे असतात ते लावणार, नंतर सजवणार, त्यानंतर रात्री पुन्हा देव मांडावर येणार आणि उद्या पुन्हा दुपारी उद्या संपूर्ण दिवस देवसांचं धार्मिक विधी चालू होणार. उद्या लाखो भाविक या दर्शन श्रीदेव जयतीराच्या दर्शनासाठी येतात, त्याचप्रमाणे कशी व्यवस्था आहे मंदिरात करण्यात आलेली आहे भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी काय सांग? पूर्णपणे आज स्वयंसेवक कमिटी देवस्थानचे मानकरी गावातले लोक पूर्णपणे या उत्सवाला पूर्णपणे तयारी केलेली आहे. जशी भाविकांची सोय ज्या पद्धतीपास पार्किंग म्हणा, गाडी म्हणा, सोय राहण्याची इथे पूर्ण पद्धतीने व्यवस्थित रीतीने केलेलं आहे. निश्चितच चोख व्यवस्था ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे, पार्किंग असेल किंवा भाविकांना रांगेत दर्शन व्हावं यासाठी. आणि आज रात्रीपासूनच खऱ्या अर्थाने या उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि यानिमित्त जे गावकर मंडळी असतील किंवा ग्रामस्थ यांची लगबग ही आजपासूनच सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. कोकण सदलायूसाठी दीपेश परब, वेंगुर्ला. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.